सुप्रिया सुळे म्हणतात पक्ष फुटला, रोहित पवार म्हणतोय पक्ष फुटला, त्यांचे आजोबा म्हणतायत की आमचा पक्ष फुटला नाही, तिकडं अजितदादा म्हणतात की सगळ्या अख्ख्या पक्षाचा मला पाठिंबा आहे. तर हे सगळं संभ्रमाचं वातावरण आहे. योग्य वेळ आल्यानंतर लोकांना कळेल. निवडणूक आयोगाकडे काल काहीतरी त्यांचं म्हणणं सादर केलं आहे असं आम्ही आपल्या मीडियातून बघतोय, पण त्याचं आपल्याला योग्य वेळी उत्तर कळेल. मी हिंगोली दौऱ्यावरती आलेलो आहे. आज उद्या आणि परवा 3 दिवस गोंगडी बैठकांचं आयोजन केलेलं आहे. लोकांच्यात गेल्याशिवाय लोकांचं दुःख कळत नाहीत, लोकांच्या समस्या कळत नाहीत, आणि म्हणून मी गोंगडी बैठका सुरू केल्या होत्या. मध्ये आता काही गॅप पडला होता, तर आता पुन्हा आम्ही गोंगडी बैठका सुरू करतोय. तर आपल्या माध्यमातून लोकांना माझं आव्हान आहे की सरकार आता परत आलेलं आहे, तर तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही अडचणी असतील, तर निश्चितपणे तुम्ही मला भेटून द्या. तर त्या समस्याचं निराकरण करणं, त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी आहे, आणि म्हणून या गोंगडी बैठकाचं आयोजन आहे. मोठ्या प्रमाणात या सगळ्या बैठकांना प्रतिसाद मिळेल असं वातावरण आता या जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे. सर, सुप्रिया सुळे म्हणत आहेत की पक्ष राष्ट्रवादीमध्ये पक्ष फुटला नाही, किंवा काय बघा, त्यांची भूमिका सगळ्यांची अशी वेगवेगळी भूमिका आहे. सुप्रिया सुळे म्हणतात पक्ष फुटला, रोहित पवार म्हणतोय पक्ष फुटला, त्यांचे आजोबा म्हणतायत की आमचा पक्ष फुटला नाही, काही गट वेगळा झालाय, तिकडं अजितदादा म्हणतात की सगळ्या अख्ख्या पक्षाचा मला पाठिंबा आहे. तर हे सगळं संभ्रमाचं वातावरण आहे. योग्य वेळ आल्यानंतर लोकांना कळेल नेमकी काय परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाकडे काल काहीतरी त्यांचं म्हणणं सादर केलं आहे असं आम्ही आपल्या मीडियातून बघतोय, पण त्याचं आपल्याला योग्य वेळी उत्तर कळेल. सर, आरक्षणाच्या संदर्भामध्ये राजीनामा हे बघा, कोणत्या आरक्षणाच्या बाबतीत? मराठा आरक्षण जे हे चालू आहे, आंदोलन चालू आहे. हे बघा, या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कालच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे बैठका झाल्या अशा मी आता मीडियातून बघितलं, आणि 11 वाजता सरकारच्या वतीनं काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा लिफाफा घेऊन माननीय गिरीश महाजन साहेब आणि माननीय अर्जुन खोतकर साहेब तिकडे जाणार आहेत असं आम्ही मीडियातून बघितलं. तर 11 वाजता आपल्याला कळेल काय चाललंय.